जातो. दादासाने म्हटले ना, कविता उदंड माजली, गंगा ऐसी उदंड माजली. तशी त्या काळात मर्डेकरांनी त्या मुक्तछंदाची थोडी चेष्टा केलेली आहे. ते त्या काळातले प्रवाह हे मराठी कवितेला कुठल्याही पद्धतीने पुढे न नेणारे असे, त्यांची ही थोडीशी सूक्ष्म अशी चेष्टा करणार निर्मळ आहे. आता त्यात कुठलाही विकार नाही. तेव्हा मी सांगत होते असं की त्यांनी अभंग आणि ओवी हे जे जुने छंद तेच वापरले किंवा काही